शेतकरी मित्रांनो, तूर पीक कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं पीक आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण बऱ्यापैकी शेतकरी एका एकरमध्ये तुरीपासून घेणारं उत्पादन हे 15 क्विंटल पर्यंत घेतात. आता तुमचं उत्पादन मला माहित आहे, तुरीपासून तुम्ही जे काही आंतरपीक म्हणून तूर घेता त्याच्यामध्ये तुमचं उत्पादन 2 ते 4 क्विंटल, कधी कधी जास्तीत जास्त शेतकरी चांगला त्यांना जर व्यवस्थापन केलं तर तो शेतकरी 7 क्विंटल 5 क्विंटल पर्यंत गेलेला आहे. पण बऱ्यापैकी मोठे खूप सारे शेतकरी आहेत, ते शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर तुरीपासून उत्पादन घेतात. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला शेतकऱ्यांनी काही 2 कमेंट आपल्याला केलेले आहेत. ते शेतकरी म्हणतात की तुरीला टॉनिकची फवारणी कधी करायची, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण तुरीची फवारणी ज्या वेळेला आपल्याला करायची असते टॉनिकची, ती जर योग्य वेळेला केली तरच त्या टॉनिकचा आपल्याला फायदा मिळत असतो. मित्रांनो, हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर याचं मार्गदर्शन करणार आहोत. खूप कमी वेळामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत, मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडके, तुम्ही पाहता चॅनल कृषीतंत्र, कृषीतंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, कोणत्याही पिकापासून आपल्याला जर काही उत्पादन वाढून घ्यायचं असेल किंवा उत्पादन आपलं वाढवायचं असेल तर आपल्या पिकाचं योग्य असं व्यवस्थापन करायचं असते. पण योग्य व्यवस्थापन करत असताना शेतकरी काही चुका करतात आणि याच चुकामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होते. तर तुरीवरती टॉनिकची फवारणी कधी करायची हा जो प्रश्न आहे, तर याचं उत्तर सोपं आहे. कोणत्या वेळेला आपण ही फवारणी केली पाहिजे हा पहिले आपण शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. आता बऱ्यापैकी शेतकऱ्याचं मी बघितलं की तुरीला फुलधारणा चांगल्या पद्धतीने सुरू झाल्यानंतर ज्या वेळेला त्याला फुलधारणा दिसते तर ती फुलधारणा परत वाढवण्यासाठी शेतकरी टॉनिकचा वापर करतात. पण हा जो काही प्रकार शेतकरी करतात हा अतिशय चुकीचा आहे, कारण त्याच्यामुळे काय नुकसान होते हे देखील आपण थोडक्यात बोलू. मित्रांनो, तुरीची फवारणी फुलधारणेमध्ये तूर असताना केल्यानंतर त्याचा फारसा फायदा आपल्याला होत नाही. आणि असं करत असताना ज्या वेळेला आपण तुरीच्या फवारणीमध्ये एखादा टॉनिकची भर करतो तर त्यावेळेला काय होते लक्षात घ्या. त्यावेळेला काय होते, पहिलीच फुलधारणा आपल्या पिकाला असते आणि ते आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार असते. म्हणजे पीक कशा कंडिशनमध्ये आहे तशीच फुलधारणा आपल्या तूर पिकाला होते. म्हणजे तूर पीक चांगला असेल तर खूप जास्त फुलधारणा, आपलं व्यवस्थापन चांगलं असेल तर खूप जास्त फुलधारणा. पण टॉनिक आपण ज्या वेळेला वापरतो आपल्या पिकांवरती पहिलीच त्याला फुलधारणा आहे. आणि टॉनिक वापरल्यानंतर त्या टॉनिकचा प्रभाव तर आपल्याला दिसणारच, पण मग काय होते तर खूप मोठ्या प्रमाणावरती त्याला फुलधारणा होतेच. पण इथे मोठं नुकसान काय होते, जास्त फुलधारणा झाल्यामुळे तुमच्या तूर पिकांवरती लोड येतो, कारण तुम्ही त्याचं व्यवस्थापन त्या पद्धतीने केलेलं नसते. आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती फुलधारणा तुम्हाला झालेली दिसत असली तरी फुल गळ मग एवढ्या मोठ्या प्रमाणात होते आणि मग टॉनिक वापरून देखील आपल्याला काहीच फायदा होत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, टॉनिक तुरीवरती वापरण्याचं जे काही गणित आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुरीवरती फवारणी नेमकी कधी करायचे टॉनिकचे हा मुद्दा सर्व शेतकऱ्यांनी समजून घ्या. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला तूर आपली 5 ते 10% कळी अवस्थेमध्ये जात असते अशा वेळेला आपण कोणत्याही टॉनिकची तुरीवरती फवारणी केली पाहिजे. त्याचा फायदा काय होते हे लक्षात घ्या. अशा वेळेला जर तुरीची फवारणी केली तर त्याच्या हार्मोन्समध्ये चांगल्या पद्धतीने बदल होते, टॉनिक आपल्या पिकाला लागू होते, कारण त्या पिकांवरती लोड नसते. आणि अशा वेळेला मित्रांनो 100% तुमच्या मग 5 ते 7 दिवसांमध्ये, कारण कळी अवस्था सुरू असते, मोठ्या प्रमाणावरती कळ्या धरल्या जातात आणि पिकाला जो मिळतो, कारण आपण टॉनिक घेतलेलं असते. पण आपण फुलधारणेमध्ये जर काही टॉनिक वापरलं तर मागच्यासारखा प्रभाव होतो आणि फुल गळ होते. टॉनिक या वेळेला तुम्ही वापरा आणि नंतर तुम्हाला लक्षात येईल की फुलधार गळ होत असेल पण कमी प्रमाणात होते. आणि त्याचं जर व्यवस्थापन योग्य आपण पद्धतीने केलं तर टॉनिक जर कळी अवस्थेमध्ये तुम्ही वापरलं तर भविष्यामध्ये तुमची जे काही फुलगळ आहे ते पण होत नाही. म्हणून लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक तुम्ही करू शकता. आणि असेच नवनवीन कार्यक्रम, योजना आणि कृषीविषयक सल्ले तुम्हाला जर काही रोजनिशी पाहिजे असतील तर आपल्या कृषी तंत्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया, परत भेटूया नवीन कार्यक्रमामध्ये.